जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय आपल्या टिकर मराठी या पोलीस भरतीच्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SRPF रिलेटेड काही क्वेश्चन, जे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये अगदी उपयुक्त असे येऊ शकतात. त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात, म्हणजेच 1 ते 2 मार्काचा हा आपला व्हिडिओ आहे जो आपले 1 ते 2 मार्क फिक्स करणार आहे. ठीक आहे, तर SRPF आधारी जे काही प्रश्न आहेत ते सध्या अपडेटेड आहेत, जे SRPF च्या वेबसाईट वर आहे तसंच्या तशी मी माहिती घेतलेली आहे. त्यामुळे जर त्याच्यामध्ये काही चुका असतील तर ती तिथूनच आहे, त्यामुळे सभ्य भाषेमध्ये व्यवस्थित समजावून सांगावे. व्हिडिओला करूया सुरुवात. पहिला प्रश्न पाहूयात, SRPF ची स्थापना सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाली? मुंबई, पुरंदर, जळगाव, नागपूर. SRPF ची स्थापना सगळ्यात प्रथम झाली आहे पुरंदर येथे, पर्याय क्रमांक दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, SRPF चं मुख्यालय कुठे आहे? गोरेगाव, वरळी, दौंड, ठाणे. SRPF चं मुख्यालय आहे गोरेगाव, पर्याय क्रमांक 1 ला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, SRPF जवानांच्या युनिफॉर्म मध्ये उजव्या खांद्यावर काय असते? महाराष्ट्र पोलीस पट्टी, SRPF पट्टी, मेडल आणि SRPF ग्रुप क्रमांक. तर उजव्या खांद्यावर असता SRPF ग्रुप क्रमांक, पर्याय क्रमांक आहे आपला चौथा. पुढे प्रश्न सांगितलाय, SRPF मध्ये एकूण किती गट क्रमांक आहेत? 19, 16, 20, 18. तर SRPF मध्ये एकूण गट क्रमांक आहेत 19, पर्याय क्रमांक येतोय पहिलाच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, SRPF मध्ये जवानाचे बेसिक हत्यार कोणतं? SLR 303 रायफल, LMG यापैकी नाही. तर सगळ्यात बेसिक हत्यार आहे SLR, पर्याय क्रमांक आहे आपला पहिलाच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालील जिल्ह्यामध्ये सॉरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालील पैकी कोणती फोर्स तैनात नाही? SRPF, SAG, DRG, CRPF. तर गडचिरोलीमध्ये जी फोर्स तैनात नाही ती आहे SAG, पर्याय क्रमांक येणार आपला दुसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधी करण्यात आला? 1953, 1947, 1951, 1960. तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल कायदा करण्यात आला आहे 1991 ला, पर्याय क्रमांक आहे आपला तिसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, राज्य राखीव पोलीस दलातील गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हटलं जातं? समादेशक, प्राचार्य, पोलीस आयुक्त, वरील पैकी नाही. यामध्येच प्रश्न फिरवून विचारला तर विचारतील SRPF च्या गटाच्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हटलं जातं. मग एकच उत्तर आहे, ते म्हणजे आहे समादेशक. पुढे आपण सगळ्या गटांचे समादेशक पाहणार आहोत आणि ते गट कुठे आहे हे सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे मी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न सांगितलेला आहे, कोणतं दल केंद्रीय पोलीस दल यामध्ये मोडत नाही? CRPF, BSF, ITBP, CID. तर CID हे केंद्रीय पोलीस दलामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न बघा, SRPF रेझिंग डे कधी साजरा केला जातो? 6 मार्च, 1 मे, 1 डिसेंबर, 28 फेब्रुवारी. SRPF रेझिंग डे साजरा केला जातो 6 मार्च रोजी, पर्याय क्रमांक पहिलाच येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, SRPF चे संक्षिप्त रूप काय, म्हणजे SRPF चा फुल फॉर्म काय? स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, सर्व्हिस रिजन पोलीस फोर्स, सर्वंट रिझर्व पोलीस फोर्स, तर सिक्युरिटी रिजन पोलीस फोर्स. SRPF चा फुल फॉर्म आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, पर्याय क्रमांक पहिलाच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, SRPF ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचा महिना आणि दिवस पण दिलाय. 6 मार्च 1948, 6 मार्च 1947, 1 मे 1960, तर 1 मे 1967. SRPF ची स्थापना झाली आहे 6 मार्च 1948 ला, ज्याला आपण आताच पाहिलं रेझिंग डे देखील म्हटलं जात. SRPF दलातील अत्याधुनिक हत्यार कोणतं? SLR 303 रायफल, MP5 यापैकी नाही. तर अत्याधुनिक हत्यार आहे MP5, पर्याय तिसरा. पुढचा प्रश्न,
2020 मध्ये महिला SRPF तुकडी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली? पुणे, दौंड, नागपूर, मुंबई. कुठे झाली आहे? नागपूर मध्ये झाली आहे, पर्याय क्रमांक 3. SRPF मध्ये एकूण किती परिक्षेत्र आहेत? 2, 3, 4, 5. एकूण किती आहेत? 2 आहेत. कुठले कुठले? एक नागपूर आणि एक पुणे. रेंज म्हणतो ज्याला आपण. आलंच बघा. पुणे परिक्षेत्रामध्ये एकूण किती गट आहेत? 5, 8, 9, 10. पुणे रेंज मध्ये एकूण किती गट आहेत? तर 8 गट आहेत. एकूण 19 आहे. 19 मधले 8 झाले पुणे क्षेत्रामध्ये, तर नागपूर परिक्षेत्रात एकूण किती गट आहेत? 8, 9, 10, 11. उरले किती? 11. 11 गट आहेत आपले नागपूर रेंज मध्ये. पुढे एकूण SDRF गट किती आहे? 3, 2, 4, 1. एकूण SDRF गट आहेत 2. SRPF वेगळं, SDRF वेगळं. याचा फुल फॉर्म पाहूयात आपण. SDRF चे संक्षिप्त रूप काय, म्हणजे फुल फॉर्म काय? स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड, स्टेट डिझास्टर रिजन फोर्स, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. यापैकी नाही, तर SDRF चा फुल फॉर्म आहे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. पर्याय क्रमांक येतोय आपला तिसराच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय पातळीवर SRPF समांतर अशी संघटना कोणती आहे? CRPF, BSF, CISF, ITBP. तर SRPF ला समांतर अशी आहे CRPF. पर्याय क्रमांक पहिला, जी सेंट्रल लेवल आहे. सध्या प्रश्न व्यवस्थित पहा. कोब्रा बटालियनचा अर्थ काय? कमांडो बटालियन फॉर रँडम ऍक्टिव्हिटी, कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ऍक्शन, कमांडो बटालियन फॉर रेंज ऍक्शन, कमांडो बटालियन फॉर रॅपिड ऍक्शन. तर कोब्राचा अर्थ आहे कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ऍक्शन. पर्याय येणार दुसरा. स्टार्टिंगचे 3 लक्षात राहतात, शेवटचे 2 फक्त व्यवस्थित पहा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं बल हे अर्धसैनिक बल नाही? नाही म्हटले. राज्य राखीव पोलीस बल, सीमा सुरक्षा पोलीस बल, केंद्रीय राखीव पोलीस बल आणि मुंबई पोलीस. तर मुंबई पोलीस हे अर्धसैनिक बल नाही. PWG कशाशी संबंधित आहे? बांधकाम, युद्ध, नक्षलवाद, सार्वजनिक खेळ. तर PWG संबंधित आहे नक्षलवाद्यांशी. पुढचं सांगितलंय, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणतं? GRP, CRPF, SRPF, CISF. नीम लष्करी दल कुठलं आहे? SRPF आहे. महाराष्ट्राचे विचारले तर हे तर असं पण नाही होऊ शकत, हो ना? आता याच्या पुढे माहिती आहे की SRPF चे गट कुठे आहेत आणि त्याचे समादेशक कोण आहेत ते. त्यातल्या त्यात हे जी माहिती आहे ती मी SRPF च्या ऑफिशियल वेबसाईट वरून घेतली आहे. तर वेबसाईट मध्ये जी माहिती आहे ती मी घेतलेली आहे. गुगल सर्च मध्ये बऱ्याच वेळा चुकत, अपडेटेड माहिती नसते, त्याच्यामुळे आपण जी माहिती वरती दिसती आपण तीच गृहित धरतो. पण आपण सध्या SRPF च ऑफिशियल वेबसाईटच फॉलो करणार आहोत. SRPF गट क्रमांक कुठे आहे? पुण्याला. तर SRPF गट क्रमांक 1 चे समादेशक कोण आहेत? नम्रता पाटील, IPS. SRPF गट क्रमांक 2 कुठे आहे? पुणेमध्ये. तर SRPF गट क्रमांक 2 चे समादेशक कोण आहेत? तर त्या पण आहेत नम्रता पाटील, IPS. पुढे SRPF गट क्रमांक 3 कुठे आहे? ते आहे जालन्याला. SRPF गट क्रमांक 3 चे समादेशक कोण आहे? उज्ज्वला वनकर. पुढचा गट आहे SRPF गट क्रमांक 4, तो आहे नागपूर मध्ये. तर त्यांचे समादेशक आहेत डॉक्टर प्रियंका नारनवरे. SRPF गट क्रमांक 5 आहे दौंड मध्ये, तर त्याचे समादेशक आहेत गणेश बिरादार. पुढचा गट पाहूयात SRPF 7. SRPF गट क्रमांक 6 आहे धुळे जिल्ह्यामध्ये आणि SRPF गट क्रमांक 6 चे समादेशक आहेत प्रभाकर शिंदे. SRPF गट क्रमांक 7 कुठे आहे? तर SRPF गट क्रमांक 7 दौंड मध्ये आहे आणि त्याचे समादेशक आहेत राजलक्ष्मी शिवणकर.
आता तुमचे जे तिथे आहे तर त्याच्यावर प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरलेत ते. SRPF गट क्रमांक 8 कुठे आहे? 8 आहे मुंबईत आणि त्याचे समादेशक आहेत मोक्षदा पाटील. त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 कुठे आहे? SRPF गट क्रमांक 9 आहे अमरावतीमध्ये आणि 9 चे समादेशक आहेत M राकेश कलासागर. पुढचा गट आहे आपला SRPF गट क्रमांक 10, तो आहे सोलापूर मध्ये आणि गट क्रमांक 10 चे समादेशक आहे विजय कुमार सुरेश चव्हाण. SPS आहे. SRPF गट क्रमांक 11 कुठे आहे? 11 नवी मुंबईत आहे. तर ऑफिशियल वेबसाइट वर SRPF गट क्रमांक 11 चे समादेशक दिलेले नाही. तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही कमेंट सेशन मध्ये सांगून द्या, मी ती कमेंट पिन करून देते. आपण सध्या 2024 मध्ये व्हिडिओ बनवत आहोत ना, तर त्याप्रमाणे जे आहेत ते मी तुम्हाला सांगतेय. पुढचा गट 12. SRPF गट क्रमांक 12 हिंगोली मध्ये आहे, तर त्याचे समादेशक आहेत पौर्णिमा गायकवाड. SRPF गट क्रमांक 13 आहे वडसा आणि त्याचे समादेशक आहेत विवेक मासाळ. पुढचा SRPF गट क्रमांक 14 पाहूयात. SRPF गट क्रमांक 14 कुठे आहे? तर आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याला IRB 1 देखील म्हणतात, आणि त्याचे समादेशक आहे विक्रम साळी. SRPF गट क्रमांक 15 आहे गोंदिया IRB 2, ज्याचे समादेशक आहेत अमोल गायकवाड हे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 16 आहे कोल्हापूर मध्ये IRB 3 लिहिले आणि SRPF गट क्रमांक 16 चे समादेशक आहेत नम्रता पाटील IPS, ज्या 1 आणि 2 च्या पण आहेत. त्यानंतर SRPF गट क्रमांक 17 आहे चंद्रपूर IRB 4 आणि SRPF गट क्रमांक 17 चे समादेशक आहे भाग्यश्री 9%. पुढचा SRPF गट क्रमांक 18 कुठे आहे? तो आहे नागपूर काटोले ते आणि त्याचे समादेशक आहे श्री M राकेश कलासागर. आणि आपला शेवटचा SRPF गट क्रमांक 19, जो आहे अहमदनगर, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणू शकतो, ठीक आहे, पण त्याचं SRPF 19 आहे कुसड गावला आणि समादेशक आहे दिलीप खेडेकर. तर हे होते आपले आजचे प्रश्न जे तुम्हाला येत्या SRPF च्या परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपल्या टिकर मराठी वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट आवडले असेल सॉरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट.